मित्रांनो, हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यासाठी जाधव तसेच भोसले ह्या दोन्ही घराण्यांनी दिलेले योगदान फार मोठे आहे. मात्र ह्या दोन घराण्यांमध्ये शत्रुत्व निर्माण झाले होते आणि त्याचे कारण होते खंडागळे हत्ती प्रकरण. आता हे प्रकरण नेमके काय होते हे आपण आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. मोगलांच्या विरुद्ध सुरू असलेल्या लढाईच्या संबंधात विचारविनिमय करण्यासाठी निजामशहाने आपले सर्व सरदार दरबारात बोलावले होते. दरबारातील काम आटोपल्यानंतर सर्व सरदार आपापल्या घरी जाण्यास निघाले. मात्र परत जात असताना सरदार खंडागळे यांचा हत्ती बिथरला आणि बेफाम होऊन लोकांना चिरडू लागला. मासाहेब जिजाऊंचे भाऊ दत्ताजीराव जाधव यांच्या सैन्याच्या तुकडीवर हल्ला करू लागला. सैनिकांना हत्तीला अडविण्यात यश येईना. त्यावेळेस मात्र दत्ताजीरावांनी हत्तीवर वार केला आणि त्याची सोंड तलवारीने कापून अलग केली. मात्र तितक्यातच आपला हत्ती वाचविण्यासाठी सरदार खंडागळे मध्ये पडला आणि सरदार खंडागळेच्या मदतीला शहाजीराजांचे चुलत बंधू संभाजी व खेलोजी पुढे सरसावले आणि ह्या साऱ्यांनी मिळून दत्ताजी जाधवांच्या सैनिकांवर हल्ला चढवला. हे सारे बघून दत्ताजी जाधवांनी भोसल्यांच्या सैनिकांवर हल्ला चढवीत अनेकांना ठार केले. दरम्यान शहाजीराजांचा चुलत भाऊ संभाजी दत्ताजी जाधवांवर चालून गेला आणि त्याने दत्ताजी जाधवांचे शिर तलवारीने धडावेगळे केले. पुढे निघालेले लखुजीराव जाधव आणि शहाजीराजे भोसले या सरदारांना घडलेला प्रसंग कळताच ते माघारी परतले आणि आपापल्या सैन्यात मिसळून एकमेकांवर तुटून पडले. लखुजीराव जाधवांना तर आपला पुत्र दत्ताजी ठार झाल्याने क्रोध अनावर झाला होता. त्यांच्या डोळ्यांत अंगार फुलला होता आणि त्याच रागाच्या भरात त्यांनी संभाजी भोसलेला ठार केले. शहाजीराजे आपल्या चुलत बंधू संभाजीच्या मदतीस पुढे गेले तर लखुजीराव जाधवांनी शहाजीराजांवरही वार केला. त्या हल्ल्याने शहाजीराजे बेशुद्ध होऊन पडले. बेशुद्धावस्थेतील शहाजीराजांना त्यांच्या अंगरक्षकांनी उचलून बाजूला नेले. निजामशहाला ही बातमी कळाली आणि तातडीने तो घटनास्थळी आला. निजामशहाने सर्वांना शांत केले आणि भांडण मिटवले. खंडागळे हत्ती प्रकरणामुळे अशा प्रकारे भोसले व जाधव कुटुंबियांमध्ये वितुष्ट निर्माण झाले आणि नेमक्या ह्याच वितुष्टाचा गैरफायदा निजामशहाचा सरदार मलिक अंबर याने घेतला. कारण मलिक अंबर ह्याला जाधव भोसले घराण्यांची एकजूट झालेली सहन होऊ शकत नव्हती. दोन्ही घराणी शूर, महापराक्रमी, स्वाभिमानी आणि महत्वाकांक्षी तर होतीच, पण हे घराणे एकमेकांचे नातेवाईक होते. त्यामुळे मलिक अंबरचे दरबारातील महत्त्व कमी होत होते. तेव्हा दोन्ही घराण्यांतील संघर्ष तेवत ठेवण्याचा त्याचा प्रयत्न राहायचा. मलिक अंबर याने लखुजीराव जाधवांच्या विरोधात निजामशहाचे कान भरले आणि त्यामुळे घडलेल्या प्रसंगाबाबत निजामशहाने लखुजीराव जाधवांना दोष देऊन सर्वांसमोर त्यांना अपमानित केले. हा झालेला अपमान कर्तबगार आणि पराक्रमी असलेल्या लखुजीरावांना सहन झाला नाही आणि लखुजीराव जाधव नंतरच्या काळात मोगलांना जाऊन मिळाले. भातवडीच्या युद्धात शहाजीराजांनी खूप पराक्रम गाजवला होता. तेव्हा शहाजीराजांचे दरबारातील वाढते प्रस्थ पाहून तेथेही मलिक अंबरचा जळफळाट झाला. त्याने शहाजीराजे भोसल्यांचे चुलत बंधू तसेच भोसले कुटुंबातील काही लोकांनाच हाताशी घेऊन शहाजीराजांना त्रास देण्यास सुरुवात केली. शहाजीराजांबद्दल द्वेष निर्माण करून त्या लोकांच्या मनात गैरसमज निर्माण केले. त्यामुळे शहाजीराजांनाही निजामशाही सोडावी लागली. लखुजीराव जाधव तसेच शहाजीराजे भोसले ह्यांसारख्या पराक्रमी सरदारांच्या निघून जाण्याने निजामशाही अडचणीत आली. निजामशाहीत मराठा सरदारांचे वर्चस्व मुस्लिम सरदारांना मान्य नव्हते. तेव्हा वेळोवेळी अशा प्रकारे संघर्ष पेटविण्याचे काम मलिक अंबरसारखे सरदार करीत असायचे. शिवरायांच्या जन्मापूर्वी असलेल्या सर्व राज्यांमध्ये सत्ता परकीयांचीच होती. मराठा सरदारांचा उपयोग युद्ध व अंतर्गत शांततेसाठी शासक करून घ्यायचे, पण त्यांचा मराठा सरदारांवर विश्वास जराही नसायचा. सुलतान त्यांच्या सल्लागारांच्या मताने त्यांच्यावर अन्याय करायचे. उदाहरणार्थ हत्या, कारावास, वतन जप्ती या सर्व बाबींमुळे मराठा सरदार एक राज्य किंवा सुलतानाची नोकरी सोडून दुसऱ्यास सामील होत. नवीन नोकरी करताना भोसले जाधव घराण्यांनी आपली जहागिरी प्रचंड प्रमाणात वाढवली. खंडागळे हत्ती प्रकरणावरून त्यांच्यात तात्पुरते वितुष्ट जरी निर्माण झाले होते तरीही वंशकुळ श्रेष्ठत्व, आर्थिक परिस्थिती, जहागिरी, मनसब यांवरून कुठलेही हेवेदावे नव्हते. भोसले व जाधव ह्या दोन्ही कुटुंबात सुरुवातीपासूनच जिव्हाळा, सामंजस्य आणि सहकार्य होते आणि उत्तरोत्तर हे संबंध वाढत जाऊन स्वराज्य स्थापनेसाठी व स्वराज्य विस्तारासाठी ह्या कुटुंबातील योद्ध्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली ह्याच इतिहास साक्ष आहे. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल आपण टप्प्याटप्प्याने जाणून घेतोय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल
तर तुम्ही व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करू शकता. चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय भवानी, जय शिवराय.